सोलापूर शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे सराईत गुंड समाज विघातक कृत्य करणाऱ्या जवळपास नव्वद जणांची यादी शहर पोलिसांनी तयार केली आहे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी संबंधित गुन्हेगारांवर पोलिसांनी विशेष वॉच ठेवला आहे आता एक जरी गुन्हा केला तरी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे आगामी काही दिवसात महापालिका निवडणूक जाहीर होऊ शकते निवडणुकीपूर्वी शहरातील एखाद्या परिसरात गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती तथा सराईत गुन्हेगार दहशत निर्माण करत असल्यास त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे जेलरोड पोलिसांच्या माध्यमातून शुक्रवारी सत्तावीस जानेवारी रोजी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी संजय राठोड या हातभट्टी व्यावसायिकांवर स्थानबद्धतेची कारवाई करत त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात पाठवले दोन हजार तेवीसमधील ही पहिलीच कारवाई असून आता आणखी दोन तीन जण कारवाईच्या रडारवर असून त्यांनी चूक तथा गुन्हा केलास त्यांनाही येरवडा कारागृहात पाठवले जाईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले शहरात सात पोलीस ठाणी असून त्याअंतर्गत जेलरोड फौजदार चावडी बाजार विजापूर नाका जोडभावी पेठ एमआयडीसी आणि सलगर वस्ती पोलीस ठाण्यांचा समावेश आहे पाच पोलीस ठाण्याअंतर्गत सराईत गुन्हेगारांची संख्या अधिक असल्याचेही सांगण्यात आले स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना धोका निर्माण करणारा परिसरात दहशत निर्माण करून सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणारा ज्याच्या कृत्यामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते अशा सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाते तत्पूर्वी त्या व्यक्तीला सुधारण्याची संधी दिली जाते तरी पण त्याचे गुन्हेगारी वर्तन तसेच सुरू राहिल्यास संबंधितावर पोलीस प्रमुख अहवाल मागवून त्याची पार्श्वभूमी पडताळून एमपीडीएची कारवाई करतात वर्तनात सुधारणा न झाल्यास कारवाई निश्चित सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या गुंड तथा सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाते त्या गुन्हेगाराची रवानगी पुण्यातील येरवडा कारागृहात केली जाते शहरातील अजून काही जण कारवाईच्या रडारवर आहेत असेही यावेळी सांगण्यात आले